सारे बोलती लक्की झाला, अरे हातर एक करंटा निघाला, नावात काय रे हे कोण म्हणाला, हो जरा पकडून आणा त्याला। ओ लक्की खोल लक्की, ओ लक्की खोल लक्की, ए लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा, ओ लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा, चौथा झाला चौथा ह्याच्या आयुष्याचा चौथा, दमले रे दादा काका मामा आणि तात्या, ह्याच्या खोट्या नशिबाला थकलो रे आता। हात तिथे होई सत्यानाश सारा, लागली वाट उभी खाट धोक्याचा हा इशारा, नेहमीच याचा दुष्काळात तेरा वाच महिना, साडेसाती साडेसाती न सोडे पाठ काही केल्या जाईना, ना लागे लॉटरी ना याचा कुठला चाले धंदा, नावाचा लकी हा लकी या नावाचा वादा, केली कोणी भाना माती केली याची देईना, झाला नेहमी पोपट ना मिळाली कोणी महिना, कुठली जमात ही त्या देवालाही ठाऊक नाही, विकले ह्याला तर ह्याला भाव सुद्धा ठाऊक नाही, लाईफ ही युजलेस फ्युचर पिक्चर सगळे झिरो, जो पिक्चर फ्लॉप होई त्या त्या पिक्चरचा हा हिरो, वाया गेला फर्निचर मारला ना कोणी रंधा, नावाचा लकी हा लकी या नावाचाच वंदा, सुकला रे पारिजात कोमेजला चाफा, ह्याच्या साऱ्या गप्पा केवळ तोंडाचा रे वाफा, झालं गाणं ऐकून। आता सगळ्यांनी डोळे मिटा, आता सावकाश डोळे उघडा, काय दिसतंय? आय नो, लंडन, ती बघा शांतपणे वाहणारी थेम्स नदी, याच नदीच्या किनारी लोक बसायचे, नाही नाही डबे घेऊन नाही, कोणी नुसतेच बसायचे, कोणी कोणाला तरी घेऊन बसायचे, आणि काही वेडी माणसं लिहित बसायची, त्यातच एक शेक्सपियर, त्यांनी काय लिहिलं तर नावात काय आहे, मला फक्त एकच प्रश्न त्या शेक्सपियरला विचारायचा आहे, त्याने काय करावं ज्याच्या नावातच ल आहे, ल, ल फॉर लकी, काय चेहरे झालेत बघताय ना, अधोक्षज अधोक्षज नाव ठेवायचं याच, प्रद्युम्न घ्या माझ्या बाबांचं नाव, याला पहिल्यांदा पाहिला कोणी अण्णाने, बाप नंबर दोन अण्णा,
बाप नंबर एक जे होते ना ते जन्माने, पण बाप नंबर दोन होते साक्षीने। माझा जन्म यांच्या साक्षीने झाला। त्याचा बाप इथे ऍडमिट आहे, पण आपल्याला ऑपरेशन त्या अन्नाचं करायचं आहे। मॅडम थोडस पुश करा, जरा जरा त्रास होईल पण जरा पुश, जरा जरा। तुम्ही कोण? सॉरी सॉरी, चला मोरे। याला पहिल्यांदा पाहिला कोणी? अण्णाने। त्याच्यामुळे वाचला कोण? अण्णा। पोरगा आपल्यासाठी लकी आहे, मग नाव काय ठेवायचं? ओ अण्णा लकी। आणि अशा प्रकारे मी दोन बापांचा झालो। मी क्रिकेट खेळायला लागलो तर अण्णाला वाटायचं आपला लकी सचिन तेंडुलकर होणार। मी एखादा निबंध लिहिला तर आईला वाटायचं आमचा लकी विजय तेंडुलकर होणार। बाथरूम मध्ये गायची चोरी, आमचा लकी ना सोनू निगम होणार। जरा कम्प्युटर वर बसलो की बाबांना वाटायचं आमचा लकी स्टीव्ह जॉब्स होणार। पण मला यातलं काही एक व्हायचं नव्हतं। माझ्या बरोबरची मुलं तरुण झाली होती आणि मी अजून सातच्या आत घरात। मला पण वाटायचं की मित्रांबरोबर नाईट आउट करावे, एखादी गर्लफ्रेंड असावी। थिअरी शिकून झाली होती, आता काहीतरी प्रॅक्टिकल करावं, पण ते या घरात पॉसिबल नव्हतं। मग मी ठरवलं। बाबा मी BMM करायचं ठरवलंय। काय? फिल्म मेकिंग। पण त्यासाठी मला मुंबईला जावं लागेल। काय 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 म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार आहेस? अजिबात नाही आहे लकी, तुला कुठली डिग्री पाहिजे सांग, आपण बनवून घेऊ। अण्णा मला मोठा डिरेक्टर व्हायचंय। माझा पिक्चर थिएटरला आला ना की लोक म्हणतील हा बघा हा तो सुपर हिट डिरेक्टर लकी, हे ते लकीचे आई बाबा, आणि हा लकीचा गॉडफादर। हे बघ लकी, तू बाहेर गावी जाणार नाहीयेस आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे। बस ठरलं, लकी मुंबईला BMW शिकायला जाणार। तू ठीक आहेस ना? काळजी घ्या। मी कॉलेज मध्ये खूप पॉप्युलर होतो, मला खूप मित्र होते। कारण फक्त एकच। अण्णांनी माझी स्वतंत्र राहण्याची सोय केली होती, त्यामुळे माझ्या मित्रांना अभ्यास करायला, पार्टी करायला, गर्लफ्रेंडला भेटायला, सगळ्यांना एक हक्काची जागा होती। आणि हे माझं मास मीडियाचं कॉलेज। इथे आम्ही फिल्म मेकिंग, फोटोग्राफी असे अनेक प्रोजेक्ट शिकतो। श्रुती, श्रुतीचा आवडता प्रोजेक्ट होता संकेत। 32B संकेत, पण संकेतचे खूप सारे प्रोजेक्ट चालू होते। शोना माय बाबू, शोना माय बेबी। संकेतचा इंटरेस्ट फक्त गेम मध्ये होता आणि काही प्रोजेक्ट मध्ये फक्त गेमच होता। हे बघ हे बघ, इथे मार इथे मार इथे इथे, हा करेक्ट, इथेच मार त्याला। थोडक्यात काय,
तर सगळ्यांचे प्रोजेक्ट चालू झाले होते, पण माझा प्रोजेक्ट कधी सुरू होणार याची मी वाट बघत होतो. आपलं वेगळं आहे, बाकी सगळ्यांनी पटवलं होतं ते सामान, पण आपल्याला आवडलं होतं तुफान. जिंदगी झमेला रे काहे को अकेला रे, चिंता विंता सोडून थोडा हलवो बॉडीला, उद्याचा ठिकाणा रे कप की स्नेह जाना रे, हलवो बॉडीला रे आहे म्युझिक जोडीला. नाचो ना जरा गाओ ना जरा झिंगो ना तो ना ओला मोगळा, क्या है माजरा जान ले जरा, बेधुंद बेफाम असा सोहळा. मोठा जगण्याचा धंदा खोटा, आना जिले जरा देऊ टेन्शनला थोडा फाटा. लय मोठा हे मोठा जगण्याचा धंदा खोटा, आना जिले जरा देऊ टेन्शनला थोडा फाटा. फ्रस्ट्रेशन लुटे रहा है, घिना थोड़ी शांति वांति कल की धर को जा रहा है. खुशियों के पिटारे का फ्रस्ट्रेशन लुटे रहा है, घिना थोड़ी शांति वांति कल की धर को जा रहा है. थोड़ी सी हवा घिना रे भावा, ये लना चंदन दिवस नवा. नहीं छोटा है छोटा दुखाचा डोंगर छोटा, तो छोटे जील जरा देऊ टेंशनला थोडा फाटा. Hi guys, what's up? This is Gia and I'm going to come live to you guys from the ladies washroom. Whoa! लेडीज वॉशरूम म्हटल्यावर व्ह्यूज वाढलेत. नॉट बॅड. सो बॉयज, ही जागा तुमच्या ओळखीची असेल, राईट? इजंट इट? कारण आम्ही इथे नसताना तुम्ही किती मेहनत करता, इतकं छान छान लिहिता, छान छान चित्र काढता. नाही, मी काय म्हणते, आम्ही इथे असताना हे करायला या ना, आम्ही तुमचं चांगलाच स्वागत करतो. फ्युचरच्या विचाराने तू आज काला चार रे, डोंट वरी बी हॅपी, हा ये ताजा समाचार है. फ्युचरच्या विचाराने तू आज काला चार रे, डोंट वरी बी हॅपी, हा ये ताजा समाचार है. मनाशी तुझा वागरे खरा, उसका सुनेगा तो जिएगा जरा. काड काटाने काटा जब काटे जो कोई काटा, आजा जील जरा दे तू टेंशन ला थोड़ा फाटा. लय मोठा ए मोठा सगण्याचा धंदा खोटा, आना जील जरा दे तू टेंशन ला थोड़ा फाटा. तुला
तुला ब्लॅक आवडतो का? इतक्या वरून कशाला बघतोस? थांब, मी जवळून दाखवते ना. बघ ना, बघायचं होतं ना तुला, बघ. मी चुकलो यार, जिया मला खरंच आवडते, पण मी तिच्याकडे असं 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 नव्हतं बघायला पाहिजे यार. असं नव्हतं बघायला पाहिजे म्हणजे? फिर कैसे देखने का रे लड़की को? एक काम कर ना मग, गौरवला बघ नाही तर मला बघ. संकेत यार, बच्ची यार, प्रॉब्लम तुझ्यात नाही आहे, प्रॉब्लम जियात आहे. अरे जिया बोली टॅलेंटेड लड़की आहे यार. आणि इतकं टॅलेंट जर एखादी मुलगी दाखवत असेल तर आपण पण रिस्पेक्ट केला पाहिजे ना यार. हॅलो जिया. हा बोल, तू काय लकीचे कान चेक केलेस? हो. का ग, कुठे आहेस तू? मी आता कॅन्टीन मध्ये. बोल. ठीक आहे, आलेच. बच्ची, तुला काय वाटतं तिने तुलाच का वाजवली? कारण तिला वाटलं. काय वाटलं? अरे मी तिच्या. अरे बच्ची यार, जगातले सगळे पुरुष हेच करतात, तरी सुद्धा तिने तुलाच का मारलं? का मारलं? का मारलं? हा का मारलं? कारण तिला माहिती आहे लकी काय घंटा करू शकत नाही म्हणून. कोणी तर येईल, सॅड बसेल, मग कोणीतरी येईल, त्याची मांडवली करून जाईल. झालं लकी, चल जाऊ देत, आपण जाऊयात. जा बा, जा. थांब, मी अजून बरच काही करू शकतो. हे वाक्य बोललो आणि माझी लागायला सुरुवात झाली. संकेत मर्दानगीची पुंगी वाजवायला लागला आणि माझ्या हातला विषारी साप डोलायला लागला. मी जियाचं आणि तुमचं मिसअंडरस्टँडिंग दूर करणार. बर, क्या बात है. म्हणजे काय करणारस तू? मी सांगतो, उसने तेरे को बजाया, तू अब. एक 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 मिनिट, तू उगाचच काहीतरी भरू नको त्याच्या डोक्यात. ए तू थांब, मी नाही करू शकत का हे? नाही नाही, ठरलंय, मी जियाला पटवणार आणि तिच्या बरोबर पटवणार. हो, जियाला. हो य. म्हणजे नक्की काय करणार असेल तू? लकी जियाला पटवणार म्हणजे लकी अँड जिया विल बी अ कपल. विल बी अ कपल. थोडा प्रेम, थोडा गेम, थोडा आणि काही बेसिक विषय असतात ते केले ना की कुठलीही मुलगी पटू शकते, कुठलीही. मग ती जिया असू दे किंवा आपली अँजेलिना जोली असू दे. सो यू आर सेइंग की हे सगळे बेसिक विषय ऑल केले? हा. की लकीला जिया पटेल? नो बेबी, आय एम सेइंग की हे सगळे बेसिक विषय केले ना की लकीला अँजेलिना जोली ही पटेल. आपण सुरुवात जियापासून करूया का? डन ब्रो. नक्की ना संकेत? मी सांगतो तसं जर तू वागला तर एका महिन्याच्या आत लकी जियाला पटवणार. सो यु आर सेइंग की तू सांगशील तसं जर का लकी वागला तर एका महिन्याच्या आत लकी जियाला डेट वर घेऊन जाणार. गलत, गलत. मी सांगतो तसं जर लकी वागला तर एका महिन्याच्या आत लकी जियाला बेड वरती घेऊन जाणार. बडा सोचो बच्ची. अरे काय, नाही नाही होणार. अरे लकी हा एक बिन विषारी साप नाहीये, हे जियाला कळलं पाहिजे की नाही? हो की नाही? हो की नाही? आणि असं नाही झालं तर? तर 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 मी आणि लकी अख्ख्या कॉलेज मध्ये अंडरवेअर वरती फिरायला तयार आहोत. हे कधी ठरलं? आताच. नको नको नको. लकी हा एक विषारी साप आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे ना. हो ना. हो. आणि लक्षात घे बच्ची, जितका साप विषारी ना तितकीच त्याला किंमत भारी. खुन्नस दाखवचं लाड मित्रा असते असते. चढ मित्रा, खुन्नस दाखवचं लाड मित्रा असते असते. चढ मित्रा, खुन्नस दाखवचं लाड. And I just couldn't. One second. See Shruti, I'm sorry मी त्या लकीला मारलं, पण मला खरंच हे बघ, इन्स्पेक्टर इज सेइंग सॉरी टू चोर एंड ऑल. इथे ऑल सॉरी ड्रामा आणि तिथे बॉयज मध्ये ऑल भारी ड्रामा. ए, ब्रेकिंग न्यूज, व्हॉट्स गोइंग ऑन?
माझ्या बरोबर असंच होत. शिडी चढायला गेलो की गोडा लागतो. ऍक्च्युली प्राची, माझं ठरलंय, मी लकीच्या बेड मध्ये जाणार. ट्रस्ट मी बेब, आजपासून एका महिन्यानंतर संकेत अंडरवेअर वर दिसेल आणि लकी कडे झाकायला पण कपडे नसतील. लकी, अरे जिया तू काय करतो? लकी लकी ऐक ना, माझा काल खूप गैरसमज झाला होता. मी इतकं लाऊड रिॲक्ट करायला नको होत. आय एम सो सॉरी लकी, सो सॉरी. तुला जर हवंय ना तर तू पण मला स्लॅप कर. बट जस्ट प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी लकी. फक्त एकदा एकदा म्हण की तू मला माफ केलास. माफ केलं जिया? नक्की. हो हो नक्की नक्की. शुअर? शुअर शुअर. हो हो हो. शांत. थँक यू सो मच लकी. जिया जिया, मला मिठी मारल्यानंतर राखीनं बांधणारी पहिली मुलगी. त्यानंतर खूप दिवस मी हा टी शर्ट बदललाच नाही. स्वप्नात दिसायचं की जिया मला एक थप्पड मारतीय, लगेच एक मिठी मारतीय. थपडा प्रेमळ होत चालल्यात आणि मिठ्या घट्ट होत चालल्यात. नको नको जिया, मिठ जियाची आठवण आहे यार. बच्ची वक्त निकलता जा रहा है, कुछ कर. अरे अजून काय करू यार. अरे टी शर्ट टॉप, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तूच ठरव, एका महिन्यात आपले कपडे निघणार कि जियाचे. नाही नाही. अरे मी कधीच नाही केलं यार. अरे कधीतरी पहिल्यांदा करावाच लागतं ना यार. अच्छा तुला तो आपला हा माहितीये का? कोण? मॉरिस कोल्चिन. कल्की? कल्की नाही रे. अच्छा नील आर्मस्ट्रॉंग. हा नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर गेला होता तेव्हा तो असं म्हणाला होता का की मी आधी कधीच गेलो नाही, मी कसा जाऊ. नाही ना. हा यार. पण चंद्रावर जाणं वेगळी गोष्ट यार. अरे ही गोष्ट पण चंद्रावर जाण्यासारखीच आहे बच्ची. हवेत तरंगल्यासारखं वाटत, थोडी फाटते पण मजा वाटते. और तू साप आहे मेरा, साप, विषारी साप. जिया. लकी. जिया. What? You're making me awkward, Lucky. नहीं 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 जिया, मला तुला ऑकवर्ड नाही करायचंय. जिया मला तू खरंच खूप आवडते. मला ना फक्त तुला एवढंच सांगायचंय की त्या दिवशी तू तुझ्या आत भिंतीवर आपटले ना, मला सहन नाही झालं. तू तुझे हात माझ्या हातात दे. मला ते हातांना सांगायचं की आय रिअली केअर फॉर यू. तू तुझे हात माझ्या हातात दे जिया. हा जिया, केस हात.
येस आपण कुणाल जियाचा बॉयफ्रेंड तिची तिच्या हातांची मीच काळजी घेतो कुणाल जियाचा बॉयफ्रेंड बोल कसं करूया काय करूया उभ्याने करूया बसून करूया कि काय बोललास तू जियाच्या हातांची काळजी घेणार तू कुणाल 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 म्हणजे जियाचा बॉयफ्रेंड ना होता पण गेले 3 वर्ष डेट करतायत ना ते एकमेकांना करत होते आता नाही करत ते आगास कुणाचा जियाचा ए फ्रेशर्स पार्टीला संकेत आणि कुणालच आरोप येऊन ओकले होते ना अरे हो हे दोघं तर एकमेकांना चांगले ओळखतात एक मिनिट तू काय आग लावतेस की आईस लावतेस लकी तुला कळतंय का एक साधी बेट जिंकण्यासाठी यांनी तुला एवढा मार खायला लावला तुला पटतंय लकी यू नो मी राईट लकी लकी मी खोटं बोलेन का लकी लकी तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा कोणावर विश्वास आहे माझ्यावर ना बच्ची दोस्ती असली पाहिजे ना तर आपल्यासारखी आणि काय बोलती संकेत कुणाला ओळखतो संकेतने कुणाला मारायला सांगितलंय संकेतने कुणाल एका पाठीत ओकलेले खरंय काय अरे ये इन्व्हेस्टमेंट आहे ना मेरा भाऊ अरे असली इन्व्हेस्टमेंट कुठे असते ट्रस्ट मी जिया अँड कुणाल आर नॉट डेटिंग एनीमोर आणि एकदा फक्त कुणालने मारला म्हणून जियाला तुला बघायला तरी येऊ दे कमॉन यार निखिल गौरव संकेत तुम्हाला काय वाटलं मी कुणालला मारू शकत नाही अरे का चापटीत मरेल तो पण बोलले साहेब जाऊ दे जियाचा बॉयफ्रेंड आपला बॉयफ्रेंड अरे म्हणजे जियाचं प्रेम ना त्याच्यावर चोरात चोरात जियाचं प्रेम ना त्याच्यावर जियाचं प्रेम आहे त्याच्यावर आणि कुणालला जर त्रास झाला तर जियाला त्रास होईल आणि जियाला त्रास झाला तर आपल्याला त्रास होईल अरे पण लकी आपल्या दोस्ताला हात लावला आपल्या दोस्ताला आणि आपण काय ऐकून घ्यायचं आपण काय चूप नाही नाही पण कुणालला हात जरी लावला फिरू कुणालला हात जरी लावलात तरी आपला संबंध संपला लकी जिया इकडे लकी आय एम सॉरी मला खरंच खूप वाईट वाटतंय की कुणालने तुला मारलं इट्स ओके जिया तू गिल्टी वाटून घेऊ नकोस आय एम ओके तू माझ्यावर रागावला नाहीयेस ना लबाड आपल्या माणसावर कोणी रागवत का लकी हा आय वॉन्ट से समथिंग टू यू आय रिअली वॉन्ट टू हग यू राईट नाउ नो गो बॅक बॅक किती सूज आले रे तुला तू आधी बरा तर हो पण सूज उतरेल थोड्या वेळात आपण हा करू शकतो लकी ओके वन मोर थिंग काय कुणाल पुन्हा कधी तुझ्याशी असं वागणार नाही मी माझ्या बाबांना सांगितलंय त्याचं नाव अहो सर मी नाही त्रास दिलाय तुमच्या मुलीला उलट जो मुलगा जियाला त्रास देत होता ना त्याला मी मारलंय सर तुम्हाला माहितीये त्याने काय केलंय एक मिनिट हे बघा सर तुझे हात माझ्या हातात मला ते हातांना सांगायचं की आय रिअली केअर फॉर यू काय नाव याचं लकी मायसेल्फ लकी तुमच्या कॉलेजमध्ये जिया नावाची एक मुलगी आहे हो सर पण तिला काही करू नका सर तिची याच्यात काही चूक नाही आहे ऍक्च्युली माझं तिच्यावर खूप प्रेम आहे सर म्हणजे मी सतत तिचाच विचार करत असतो मी जियाचा बाप बच्ची
अरे डोळे उघडना यार. हे बच्ची, अरे डोळे उघडना यार. अरे उघडेचे. तुला नीट दिसतोय का मी? अरे नीट दिसतोय तुम्हाला. मग नीट ऐक. बच्ची, यावेळी परफॉर्मन्स अजून रिअल झाला पाहिजे. ऐक, जिया जेव्हा घरी येणार ना तेव्हा कोणीच नसेल. हो, फक्त तू, जिया आणि जिया. तिने तुला हात जरी लावला ना किंचाळायचं. हात लावला काय झालं? किंचाळायचं. हा, मग ते अजून जवळ येईल. हा, आणि मग तू साप आहे, साप, विषारी साप. फक्त डोळे उघडे ठेव. तुझ्या डोळ्यातच प्रेम असणार आहे तिला. पण त्यांनी मानेवर नाही मारलंय मला. बच्ची, ये तो तू जानता है कि पिस्तौल खाली है. मैं जानता हूँ कि पिस्तौल खाली है, लेकिन जिया नहीं जानती कि पिस्तौल खाली है. कळलं ना सगळं तुला? हो. परफ्यूम वगैरे हवा का तुला? नको नको. तू साप आहे, साप, विषारी सापी मी. नाम रोशन करना बच्ची. आणि अशा प्रकारे एका नव्या नवरी सारखा नटून मी जियाची वाट बघत होतो. पण जिया येण्याची काही चिन्ह दिसेनात. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, तरीही मी असाच. एव्हा ना त्या खोट्या पट्ट्यामुळे माझी मान खरी खरी दुखायला लागली होती. जिया, जिया, आलोच हा. अरे अरे कधी, अरे काय झालं तुला? फोन करायचा. ठीक आहे, ठीक आहे. लकी, नेहमीप्रमाणे माझा फॅमिली प्रॉब्लेम झाला होता. माझी काळजी घेण्यासाठी माझ्या दोन बापांमध्ये परत कॉम्पिटिशन चालू झाली होती. कौन तेरा दुश्मन, दुश्मन कमीना, दो मिनिट में बताना. अण्णा, मला काही नाही झालंय. मग ती पोरगी कोण होती तुला भेटायला आलेली? अरे बोल ना, कोण होती पोरगी? इमोशनल ढाचा, क्या बात है ये? अरे काय को शर्मा रहे? अब तेरे स्लीपर का साइज और मेरे स्लीपर का साइज सेम है. अरे अण्णाची फिलॉसॉफी पटत नव्हती. अण्णा काय बोलताय आहो तुम्ही? अरे करायला पाहिजे. पहिली सुपारी वाजवायच्या आधी इकडे तिकडे टिचक्यो 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 करायला पाहिजे. आणि घरच्यांची कंपनी सुटत नव्हती. लहान मुलांना खेळायच्या ग्राउंड वर गाड्या पार्क केल्या की जो त्रास होतो ना तोच मला होत होता. आणि तेवढ्याच संकेतला एक वरच्या मजल्यावरची आयडिया सुचली. गोवा. गोवा? गोवा, गोवा, गोवा इज द प्लेस. वी मस्ट गो फॉर अ पिकनिक. बट बेबी, गोव्याला मला न सांगता. कुणाल प्लीज, वी आर फ्रेंड्स नाउ, नॉट इन अ रिलेशनशिप एनीमोर. आणि अशी काही कमिटमेंट आहे का आपली की मी तुला सगळं सांगायलाच पाहिजे? जिया, यू कांट गो विदाउट मी. जिया, यू आर हर्टिंग मी कुणाल. जिया, ऐक. जियाला येताना पाहून दोन जण प्रचंड कन्फ्युज्ड होते. एक तर श्रुती आणि दुसरा म्हणजे मी. श्रुतीला हे झेपेना की जिया गोव्याला यायला तयार कशी झाली. खर तर मला पण झेपत नव्हतं, पण मग वाटलं जियाचं येणं झेपलं नाही तर आखी जिया कशी झेपणार. आणि मग मी सगळे विचार बाजूला सोडून विषारी साप होण्यावर फोकस करू लागलो आणि चढलो. बच्ची, अब दिल से सोचना बंद, अब सारा खेल दिमाग का है. यस, माइंड ओपन ठेवायचं. मौका मिलेगा और तू चौका मारेगा. आ, म्हणजे? म्हणजे सगळेच आपले आपल्या बरोबर. आई एम ऑलरेडी फीलिंग व्हेरी एक्साइटेड. फीलिंग एक्साइटेड, जॉयफुल ना. बच्ची,
मला तुझं एफबी स्टेटस चेंज होताना दिसतंय. जस्ट अ मिनिट. ओके. जितना जरूरत इधर है उतना ही जरूरत उधर है. आणि तसं तू लकी. अरे तू आलीस लकी. तुझ्याकडे पॉवर बँक आहे? मला माझा फोन चार्ज करायचा आहे. बच्ची ही घे पॉवर बँक और कर दे उसका फोन चार्ज. एक्सक्यूज मी. लकी अरे बड़ा शिकारी. ये बस ना इकड़े. पावर बैंक. इट्स ओके. इट्स चार्ज्ड 100%. आणि बस मध्ये ना इकडे चार्जिंग पॉइंट. दिन दहाड़े एक जवान लड़की को छेड़ते हुए शर्म नहीं आती? अरे ये बदमाशी तो तुम लोग करते हो और उसका सबूत है ये जिससे तुमने मुझे मारा. ये क्यों नहीं कहती कि प्यार आ गया मुझ पर? प्यार? हाँ, तुम्हारी चोरी पकड़ी गई. हाँ, तुम धोखेबाज हो, फरेबी हो, चोर हो, लुटेरे हो. ये तुम क्या कह रही हो? अपने प्यार के फरेब में फंसाकर तुमने मुझे धोखा दिया है. मुझे बहुत डर लग रहा है विजय. विनोद, डरने की कोई बात नहीं. हिम्मत है मर्दा, मदद है खुदा. अब अगर तुम कहो तो. आज हम सुहागरात मना लें. एका सीलिंग खाली. ए नॉटी वाली फीलिंग आली. दोघे का सीलिंग खाली. होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा. हे शोधू जरा कोपच्या. शोधू जरा कोपच्या. तुझ्या हाताने लागे शोकसा. अरे शोधू जरा कोपच्या. नॉटी वाली फीलिंग आली. दोघाई का सीलिंग खाली. होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा. शोधू जरा कोपच्या. अरे शोधू जरा कोपच्या. मधुर झाला जो होता आधी गोगरा. जादू झाली तुझी सप्रिया. दिलाचा दरवाजा खुलचा खुलचा. शार आला अंगावरी. उई बॅग ठेवा मांडीवरी. शार आला अंगावरी. बॅग ठेवा मांडीवरी. होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा. शोधू जरा कोपच्या. अरे शोधू जरा कोपच्या. तुझ्या हाताने लागे शोकसा. अरे शोधू जरा कोपच्या. ते माझ्या दिलाला. उई होता जे भाया खांद्याचा टच. गमनी होई उलाला. जेव्हा पहिले तुला झालो वेडा खुडा. अरे तेरी नजर में है क्यों करडाला. ऐक ना गा आता तरी. बोल ना. अरे तू माझी सुन परी. चल है. ऐक ना का आता तरी. तू माझी सोन पडी. होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा. शोधू जरा कोपच्या. तुझ्या हाताने लागे. अरे 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 शोधू जरा कोपच्या. तुझ्या हाताने लागे शोकसा. अरे शोधू जरा कोपच्या. तुझ्या हाताने लागे शोकसा. Oh.
ऍक्च्युअली ना गाईज, इट्स ओके. मला ना डोकं दुखतंय, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे. Boys and girls, get ready फटाफट and meet me at the resort gate, okay? Listen ना, मला migraine त्रास होतोय. तुम्ही guys carry on करा, मी इथेच आराम करते. आपण सगळेच इथे थांबूयात, PUBG and all खेळू. गोव्याच्या मातीत नशीब ग्रीन सिग्नल देत होत. नागानी आनंदाने डोलावं म्हणून संकेत रिसॉर्ट मधनं काही चिमण्या काही कबूतर हाकलून लावत होता. जिया, अरे लकी आहे ना जियाची काळजी घ्यायला. बच्ची, आज जिया आमच्यावर येत नाही का? कारण तिचं डोकं दुखतंय. आणि तू एक मिनिट, तू पण आमच्यावर यायचं नाहीस का? कारण जियाचं डोकं दुखतंय. अरे पण मी ऑलरेडी रेडी आहे, स्विमिंग ट्रन घालून तयार आहे. जिया, तुझं डोकं दुखतंय. तू आमच्या बरोबर येणार नाहीयेस? नाही रे. मग मी पण जात नाही त्यांच्या बरोबर. सो स्वीट. आता बरं वाटतंय का तुला? माझं डोकं दुखतंय म्हणून तू थांबलास ना? बघ तिथे उभं राहून काळजी घेणार आहेस का माझी? ये. मी येऊ? हो ये ना, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवते. कॉफी पी, मी शावर घेऊन येते. क्विकली क्विकली. शिट.
श्रुती तू काय करतेस फोटो काढणार संकेत अर्थेशा ओव्हर घ्यायला गेली अरे अरे मग तू पण जायचं ना हे पण मी जस्ट आंघोळ करून आलोय अरे संकेत मला खूप टेन्शन येतं यार मी जातो इकडनं बच्ची बच्ची अरे यार टेन्शन नको घेऊस टेन्शन नको घेऊस ऐका डोळे मिट डोळे मिट हा हा ओके आता आहे ना मन रिलॅक्स होईल असं काहीतरी आणतोय पुढे आणलंस आणलं काय दिसतंय माझी आजी माझ्यासाठी गरमागरम केळ्याचा शिरा बनवतीय अरे यार तू तू आजीला बाजूला काढ हा काढलंस काढलं आता जियाला आण डोळ्या पुढे आता काय दिसतंय जिया माझ्यासाठी गरमागरम केळ्याचा शिरा बनवतीय यार तू तू शिरा बाजूला काढ यार अरे हा आता काय दिसतंय जिया माझ्यासाठी गरमागरम ए भाई तू आके खोल दे काका का नाही 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 खोल दे खोल दे खोल दे यार बच्ची यार हे बघ माझा एक हा आता जी आंघोळ करून बाहेर ये तिचे केस ओले असतील तिने ते मोकळे सोडलेले असतील तिच्या जवळ जा हा ती मुद्दाम तुझ्याकडे लक्ष देणार नाही का शी इज एक्सपेक्टिंग कि तू तिला बेसावत असताना पकडावं हो का आणि किस करावं हा आणि मग शिट बच्ची तुझ्याकडे प्रोटेक्शन आहे ना प्रोटेक्शन म्हणजे अरे कॉन्डम चिवड्या अरे अरे ते नाही अरे माझ्याकडे अरे मग जिया कशी रेडी होणार नाही रेडी होणार अरे अजिबात रेडी होणार नाही अरे यार बच्ची यार तुझ्याकडे ग्राउंड रेडी आहे तुला बॅटिंग मिळाली आहे आता हेल्मेट तरी स्वतःचा स्वतः आणायचं ना यार मला विचारायचं माझ्याकडे होतं आता लास्ट मोमेंटला आपण बॅकआउट नाही करू शकता भाई अरे सॉरी यार संकेत आता काय करू काय करू आत्ताच्या आत्ता जा आणि प्रोटेक्शन घेऊन ये आत्ता हा अरे पण तिने विचारलं तुझ्याकडे कसं आल तर काय सांगू तिला म्हणावं मला जमा करायचा छंद आहे म्हणून अरे संकेत यार पच्ची यार माझं म्हणून सांग परिस्थिती नको घेऊस अरे संकेत यार पण मी ह्याच्या आधी कधीच नाही आणलेलं बच्ची ही अशी वस्तू आहे जी आपल्याला घरचे लोक नाही घेऊन देत हो ना आपली आपल्यालाच घ्यावी लागते हो खर तर आई बापाला मुलांची काळजी असेल ना तर ही वस्तू आधी घेऊन दिली पाहिजे हो हो साधी वही घेतली तर कव्हर घालतात हो पावसात भिजू नये म्हणून रेनकोट घालतात हा थंडी वाजू नये म्हणून स्वेटर घालतात मग काय मग मुलगा वयात आलाय म्हटल्यावर नाही बस मी आणतो कॉन्डम यस संकेत थँक्यू हा थँक्यू व्हेरी मच बच्ची डोंट वरी यू विल डू इट लकी हेलमेट गाना बजाओ ज्याच्या वेळीचे जे हवं नाही ह्याच्या पाशी भरलेलं ताट पुढे तरी हाव पाशी लकी वयाच्या नावाच हाय लकी वयाच्या नावाच हाय लकी हा जिया बोल कुठेस तू लकी जिया मी आता गुगल वर मायग्रेन विषयी वाचलं तुझ्यासाठी एक गोळी घेऊन आलो कुठलं औषध आणणार आहेस तू लकी जिया बेस्ट बेस्ट औषध घेऊन येतो मला बरं वाटतंय तू ये ना लवकर जिया मी आलोच पण मेडिकल वर गेलं पाहिजे ना उगाच परत नंतर डोकेदुखी नको हा म्हणजे म्हणजे तुला त्रास झालेला बघवणार नाही ना मी गोळी घेऊन आलोच प्लीज कम सून ना लकी आय एम ऑल अलोन हियर आलोच मी पण आलोच यस 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 केमिस्टचं दुकान कुठे आहे हे काय दादा पुढे तिथे
लागले मी काय नाही केलंय, मी खरंच काय नाही केलंय, मी इथलं नाहीच आहे, मी पुण्याचा आहे, मुंबईत शिकतो. ए चुप साहेब, मी बघू का? इथला नाही, पुण्यावर आलास, मुंबईत शिकतो. गंड होत काय? अहो नाही अहो नाही मामा, आमच्या कॉलेजची ट्रिप आली, इकडे रिसॉर्टला उतरलोय मी. हे बघा माझं आयकार्ड, माझी मैत्रीण, माझी क्लासमेट आहे ना, तिचं डोकं खूप दुखतंय हो, तिच्यासाठी औषध घ्यायला बाहेर पडलोय. आहो खरं सांगतेस ना? हो खरंच बाबा, तुमची शपथ, तिच्यासाठी औषध घ्यायला बाहेर पडलो मी. आता औषध घ्यायचं आणि डायरेक्ट रिसॉर्ट. थँक्यू थँक्यू मामा, तुमच्या पाया पडतो. हे गे चल. बोला भाऊ, काय पाहिजे? तोंडाने सांगा काय पाहिजे. हात लाव, हात हात लावू नका, मेथी कडू होईल ना. आधीच माझं लेकरू मेथी खात नाही हो. आमच्या रवीला सुद्धा ना मेथी आवडत नाही हो. आजकालच्या मुलांना ना चांगल्या गोष्टी आवडतच नाही, पण वाईट गोष्टींची सवय पटकन लागते. हे बाळा काय पाहिजे सांग लवकर. मायग्रेनच्या गोळ्या द्या. कुठल्या देऊ? चांगल्या कुठल्या तरी द्या. बर देते. हा हे घ्या 150 रुपये. ते राहिलेल्या 50 रुपयाच शेविंग क्रीम, मॉइश्चरायझर, बाम, इयरबड्स पाहिजेत का तुला? इयरबड्स द्या. मला वाटलं हे पाहिजे. हे घे 50 रुपये. चल 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 रे बाळा चल. निघतो मी. अरे कुठे जातोस? वातावरण टाईट आहे, चल मी तुला सोडतो, चल बस. अहो नाही नको मामा, निघतो मी. अरे माझ्या रव्याचा व्हायचा तू, रवी म्हणजे माझा मुलगा बरं का, मुंबईला असतो, तुला एकटं कसं सोडेन मी. चल बस बघू बस. अहो मामा बोललास ना, शपथ माझी बस. शपथ फोन पण नाही घेत आहे. हा 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 बोल संकेत. काय बच्ची, आता काम झालं तर आमचा फोन पण नाही घेणार का? अरे नाही नाही असं नाही. अरे चलताय चलताय, तू माझ्या फोन पेक्षा वेगळं काहीतरी घेतोय ना, यातच आनंद आहे मला. भाई काम हुआ? हो हो मी घेतलंय जियाचं औषध. काय बोलतो? मी करतो तुला फोन. तू मला फक्त आता गुड न्यूज झालाच फोन कर. ऑल द बेस्ट बेबी. श्रुते हिम्मत दाखव, चला ड मित्रा. आस्ते आस्ते चढ मित्रा, खुन्नस दाखव चलड मित्रा. आस्ते आस्ते चढ मित्रा. ए तू जॅकेट कडून का फिरवते? सेलिब्रेशन, तू बॅट जिंकणार याचं सेलिब्रेशन. एक एक मिनिट, म्हणजे? म्हणजे जिया लकीची बँड वाजवणार आहे. अँड यू नो यांना आयडियाच नाही येत ऑल. एक 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 मिनिट, जिया हे का करणार आहे? तू बॅट जिंकावी म्हणून. मी? हा. या बॅट बद्दल जियाला कोणी सांगितलं? मीच सांगितलं. का? तू तिला का सांगितलंस? म्हणजे सांगायचं, मला वाटलं तुला बेट जिंकायची आहे. कसली सटकली माहितीये जिया. वत्ता फिश आहे प्राची. ओ मला म्हणाली बांबू आणि लावणार त्या लकीचे. काय? इनफॅक्ट मला विचारलं कसे लाव बांबू,
चार ऑप्शन ठेवले. मग मी ऑप्शन बी निवडला. ऑप्शन बी काय? ऑप्शन बी पललंग 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 पललंग. मी तसं बांबू एनॉल लावी ना, पटकन काय ते बोल. पललंग पललंग म्हणजे फोन रिंग, डायल 100 करून शी विल कॉल पोलीस एंड ऑल. पोलीस कंप्लीट धमाल ना. अरे बाहेर पडू नको रे. अण्णा गोव्यात आलोय. गोवा मेन सुपारी. लकी बेटा आपलं ठरलंय ना, किती वेळा सांगितलं मेन सुपारी वाजवायच्या आधी इकडे तिकडे. अण्णा काय करतो फोन? तुम्हाला आठवत आहे का मी मगाशी हवालदार काकांबरोबर आलो होतो? हा 15 हवालदार काकांबरोबर आलो होतो बघा. अरे त्या मिळालं ना टॅबलेट तुला? हो अक्का, मला तर टॅबलेट नकोय. मला जे हवंय ना ते तुम्ही मगाशी बरोबर ओळखलं होतं. अक्का तुम्ही माझी प्रेमाने मस्करी पण केली होती, आठवत आहे का? अक्का तेच तेच हवंय. अरे ते उद्या घेऊन जाणार रे बाळ, उद्या ये. आजचं उद्यावर ढकलण्यासारखं काम आहे काय अक्का? सॉरी सॉरी सॉरी. हा अक्का अक्का तुम्ही तुमचे जुने दिवस आठवा. तुम्ही पण कधीतरी कोणावर प्रेम केलं असेल ना अक्का? अक्का तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची शपथ देऊ अक्का. टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते अक्का. अक्का अक्का आहात ना? अक्का आठवलं? आठवते ना, जुने दिवसच आठवते. गुलाबाची फुलं आठवली, शेंगा आठवल्या, चकली आठवली. एवढंच काय तर एक पेप्सी कोला आम्ही दोघांनी खाल्लेलं आठवलं. तुला हे पाहिजे का? काय हेच पाहिजे? औषध पाहिजे ना पण तुमचा आदेश आहे बंद पाहिजे. अरे प्लीज औषध घेऊ दे. अरे बंद पाहिजे म्हणजे पाहिजे. काय चाललंय? दिसत नाही औषध घेतोय. तू थांबराय. माग माग चल 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 चल. अरे यार हा तुमचा आहे? नाही हा त्यांचा आहे. भाऊ बाबा तुला माहितीये का कोण आहे? माहितीये का कोण आहे? अरे भाऊशे भाऊशे. आणि हा त्यांचा पुतण्या राजूशे राजूशे. अरे भोपळा संत्रा गाजर भेट राजूशे. तुमचं बरं आहे हो, तुमच्यासाठी हा इंटरव्हल आहे. तुम्ही सामोसे खा नॅचोस खा, पण मी मात्र पॉपकॉर्न सारखा कढई मध्ये तुडतुडणार आहे हे नक्की. लक्की खोल लक्की लक्की खोल लक्की लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा. लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा. चौथा झाला चौथा ह्याच्या आयुष्याचा चौथा. दमले रे दादा काका मामा आणि तात्या, ह्याच्या खोट्या
कॉर्न नॅचोज सामोसे खाऊन झाले. माझ्या आयुष्यात फक्त भोपळा संत्रा गाजर आणि बीट राहिलेलं होतं. तेवढ्यात मला तिचा फोन आला. माझी मैत्रीण, माझी मसीहा श्रुती. लकी प्लीज फोन उचल. उचल. अरे भोपळा संत्रा गाजर बीट राजू शेट सुपर हिट. गाजर बीट राजू शेट सुपर हिट. हा आमदार साहेब. हा आमदार साहेब. लकी मी बोलते श्रुती. हा बोला. काय आमदार साहेब कुठेस तू? नाही नाही आपल्या बंदच्या इथेच आलेलो आहे. बंद. ऐक जियाच्या रूम मध्ये अजिबात जाऊ नकोस. असं कसं आमदार साहेब? हा आपलं ठरलं म्हणजे ठरलं. बंद यशस्वी झालाच पाहिजे. लकी जिया बेकार ठासणार आहे तुझी. काय भाऊ तुमच्याकडे आलेत? भाऊ. हा भाऊ काय कसे आहात? कट केला. हा नाही नाही भाऊ मी येतो आपण सविस्तर चर्चा करू. सांगतो सांगतो. पुरांना 1 किलोमीटर मागे जायला सांगू. भाऊंनी 1 किलोमीटर मागे जायला सांगितले. 1 किलोमीटर मागे. अरे भोपळा संत्रा गाजर बीट राजू शेट सुपर हिट. भोपळा संत्रा गाजर बीट राजू शेट सुपर हिट. हा हॅलो भाऊ. हा तुझा दमलेला थकलेला आवाज. अरे संकेत यार मी कचऱ्याच्या गाडीत अडकलोय. श्वास घेता येत नाहीये म्हणून असा आवाज येतोय. म्हणजे काय झालं? संकेत ऐक ना मला असं वाटतं की नियतीच्या मनात नसेल रे असं काही. बच्ची हा तू आधी जियावर कॉन्सन्ट्रेट कर. एकदा का कॉन्फिडन्स आला ना नियतीला तुझा तूच पटवशील रे. बच्ची तू साप आहे साप. फक्त एकदाच. कुठे? अरे कोण आहे?
हे घ्या दोन कटिंग काका. कळली ना माझी स्टोरी? लक्षात आलं ना कशा कशात ना आलोय मी? काका ऐका ना, तुम्ही प्लीज मदत करता का? आमचं जुळलं ना तर पहिल्या मुलाला तुमचं नाव देईन. काय नाव आपलं? कडकनाथ. कडकनाथ लकी शेवाळे. नाथ डन करूया. काय प्रॉब्लेम काय रे तुझा? है पावसात भिजायचं तर भिज ना, रेनकोट कशाला पाहिजे? अहो काय करणार, रेनकोट शिवाय समोरचा ढग पाऊस पडायला तयार होत नाही ना. हो हसताय काय? सांगा ना कुठे मिळेल. काय एका दिवसासाठी भाड्यावर आणलाय काय डंपर? हो प्रेम करतो मी तिच्यावर. आणि ती ती पण करेल बहुतेक. बहुतेक बहुतेक बहुतेक. हे बघ लकी, हा माझा बाप पण आहे ना क्रेन ड्रायव्हरच होता. त्यानं मला सांगितलं होतं, म्हणला हे बघ कडक्या, जगाचा नियमच आहे, जे तुम्ही जगाला द्यान तेच तुम्हाला परत मिळेल. कस आहे, आपण जर समुद्रात कचरा टाकला तर समुद्र आपल्याला कचराच देईन ना परत. तसं तू जर तिला प्रेम दिलं ना तरच तुला प्रेम मिळेल. आणि बहुतेक नाही नक्की. बरोबर आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. तू तिच्याकडे एकदा प्रेमाने पाहिलंस, तिने तुझ्या कानाखाली वाजवली. जगाचा नियम आहे लकी, जे तुम्ही जगाला द्याल तेच तुमच्याकडे परत येणार. उसने तेरे को बजाया तू अब उसको. ऐका ना. हो ऐका ना. ते प्रेम करतो पुढच्या वेळी, यावेळी एक काम कर. इथून सरळ जा, चार रस्ता लागेल, तिथून लेफ्ट मारायचा, मग एक टपरी लागेल बंदासन, बिट्ट्याची टपरी, दरवाजा वाजवायचा, त्याला सांगायचं कडकनाथनी पाठवलंय म्हणून. एक छोटा गमबूट पाहिजे तुझ्यासाठी म्हणून. प्रत्येक गावाचा आपला एक शब्द असतो ना, छोटा गमबूट. थँक्यू दादा. काका कधी पुण्याला आलात ना तर घरी येऊन जा, माझी आजी गरमागरम केळ्याचं शिरा एकदम मस्त बनवते. नक्की हा. थँक्यू. चार भिंतींच्या काहीच प्रॉब्लेम नाहीये जिया, तुला हवं ते कर, पण पोलीस वगैरे नको. है ना, तू बघ श्रुती काय हालत करते त्या लकीची. काय काय आयडिया सुचतायत ना मला, यू हॅव नो आयडिया. ए श्रुती, तू जियाला फोन करत होतीस ना? कब गा ब्रेकिंग न्यूज. दार उघडा ना, कडकनाथ काकांकडनं आलोय, मला छोटा गंबूट पाहिजे. तुम्ही उघडा आणि घ्या. हा अहो पण तुम्ही असं बंद करून ठेवलं तर कुठून घेणार? हा ये आत ये. ना,
एक सिगरेट देना। आले मेले फुकटे। अरे बिट्टू देना भाई, क्या कर रहे हैं अंदर? एक्सक्यूज मी। बिट्टू हो गया मिट्टू। अरे देव मेरे लाल। अरे कोई है क्या भाई? ठीक है, मैं ले आ तुझी सिगरेट। सिगरेट के ना ए टोन के, अरे हाथ छोड़ ना, ए तुझा मुर्दा बसवलं तुझा, अरे छोड़ छोड़ छोड़, अरे ए आग माझा राजूशे। आओ सर रडू नका राजू। आओ अक्का बंद सक्सेसफुल केलाय आपण। आता कसं तोडणार तुम्ही भाऊसाहेबांना? आज त्या पोराला मारलं नाही ना तर भाऊसाहेब मला दारात पण उभं नाही करणार। देता है ना काय? छोटा गंबूट। एक्सक्यूज मी, छोटा गंबूट। चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धुन।
पावशर किलोच पाशाय विकोच उदे नागे पावजाय दिलाईच गाना बजाओ केली कोनी भाना मती केली याची देईना झाला नेमी पोपटना मिळाली कोनी महिना की काका आपण चालूया का ओके ओके मला ते पिशवी हवी आहे अरे ओ काका काका के टेम प्लीज टपला स्टॉप आपण बसूया का एवढा पळवला हो काका हाओ हाओ तो हाओ तो कोंबडा नकोय किरा हाओ मलती पिशवी हवी आहे अरे यार परत पळा थांबा हो टॅम प्लीज आहे काका थांबा ना त्या पिशवीमध्ये माझी एक प्रायव्हेट गोष्ट आहे प्रायव्हेट कोंबडा हो काका हो तुम्ही पुरुष मी पुरुष समजून घ्या ना काका तो कोंबडा आहे कोंबडी नाही नाही तस नाही हो काका त्या कोंबड्या व्यतिरिक्त त्यात माझी एक प्रायव्हेट गोष्ट आहे मला कोंबडा नकोय तुला कोंबडा नकोय हो काका मला कोंबडा नकोय तुला खरंच कोंबडा नकोय तुम्हाला पैसे पाहिजेत का नाही रे बाबा नाही नाही तुमचा नंबर सांगा मी पेटीएम करतो अरे नाही रे बाबा तुला कोंबडा नकोय ना ओ काका मला कोंबडा नकोय अरे मग मारो मला पण तुझे पैसे नकोय आज माझ्या लग्नाचा हॅपी बर्थडे बारावा प्रियाला माझ्या बायकोला प्रॉमिस केलंय चिकन घेऊन येतो हे असं चोरून प्रियासाठी आपण अक्का हत्ती चोरू कोंबडा काय चीज आहे त्यांना माहितीये का तुम्ही अशी चोरी करता ते तिला नाही फरक पडत मी कोण आहे चोर आहे का कोण खूप प्रेम करते रे माझ्यावर तुला सांगतो एकदा 3 दिवस आतमध्ये होतो 3 दिवस 3 दिवस जेवली नाही आपली प्रिया वाट बघत होती आपली पोलिसांनी पकडलं ना चोरी करताना जाम मारतात कुदव कुदव कुदवतात पण घरी गेलं प्रिया अंगाला तेल लावून देते ना बस तूच मला सांग एवढं प्रेम कोण करत काय नाही अरे माझी प्रिया आहे ना प्रियाचा विषय निघाला ना मी बोलतच रे बर मी निघतो मला उशीर होतोय कोंबडा आज आहे तुझी ही तुझी पिशवी प्रियासाठी चिकन चला 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 काय
काका तुम्ही खूप लकी आहात, हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी. आणि प्रिया काकूंना पण सांगा ते आपण खूप लकी आहेत. पण तू लकी नाहीयेस, तू साप आहे, साप, विषारी साप. प्रिया काकूंना विसर आणि जियाला आठव, नाहीतर एक दिवस जियाची लहान लहान मुलं तुला लकी मामा म्हणून हाक मारतील. चालेल तुला? आपली बेट लक्षात आहे ना? हो. मग हे सगळं विसरून जा आणि फक्त हा विचार कर की अजून 20 वर्षांनी जियाची 5-6 मुलं तुला मामा मामा म्हणत असतील, तेव्हा तुला वाटेल अरे हे तर मला बाबा पण म्हणू शकले असते. जिया पण तयार होते, जरा अजून डेअरिंग केलं असतं. करणार, मी डेअरिंग करणार आणि जियाची मुलं मला बाबा बाबाच म्हणणार. अरे यार, परत बिट्टू केली कोणी भाना माती केली याची देईना, झाला नेहमी पोपट ना मिळाली कोणी मैना. दादा दादा प्लीज मदत करा, माझी गर्लफ्रेंड आजारी आहे, तिच्याकरता औषध घ्यायचंय. हा थँक्यू. तुम्हाला सांगतो आज माझ्या नशिबाचं दार उघडलेलं आहे, पण या शहरातल्या बंदमुळे ना मला आज घुसताच येत नाहीये. ऍक्च्युली लोचा काय झालाय माहितीये का दादा? जिया माझी गर्लफ्रेंड ती ना ऍक्च्युली आजारी नाहीये. हा, ती खरं तर तिच्या रूमवर माझी वाट बघती, म्हणजे ऍक्च्युली आतापर्यंत आमचं सगळं झालंही असतं पण नाही झालं. उतर. कुणाल, कुणाल जियाचा बॉयफ्रेंड इकडे बोल. कुठून सुरू करूयात? मी तर म्हणतो यावेळेला सगळीकडून सुरू करूयात. तुला नाही सोडणार मी आता. काय चल तू कोण रे? तुझा आहे? नाही, त्यांचा आहे. ढोकळा संत्रा गाजर बीट राजू शेठ सुपर हिट. आता तू बोल कुठून सुरू करूया. बऱ्यापैकी लागलाय त्याला. हो. हा पण आता एकदम परफेक्ट आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. का? हा झोपलाय का तो? हा म्हणजे एनेस्थेशिया दिलेला आहे त्याला, त्याच्यामुळे झोपलाय तो. बेस्ट. एक 2-3 तासानंतर शुद्धीवर येईल तो, मग तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. किती? हे बघ, 2 तास मॅक्स 3 तास. डॉक्टर देव असतो असं ओगीच म्हणत नाहीत. काय? आजची अख्खी रात्र त्याला इकडे ठेवा, पण बरं झाल्याशिवाय डिस्चार्ज देऊ नका. एक तुम्हाला एक त्याला. केली कोणी भाना माती येतो केली याची देईना, झाला नेहमी पोपट ना मिळाली कोणी मैना. वयाच्या नावाला जो हाय काय अरे तू इथे काय करतोय? हा
अरे तुला किती वेळा सांगितलं बाहेर फिरत जाऊ नकोस म्हणून. माझ्या रव्याचा वयाचा असतो, रवी म्हणजे माझा मुलगा बरं का, मुंबईला असतो म्हणून एवढ्या प्रेमाने समजतो रे. काय एक तर सकाळी घरातून निघालेला माणूस संध्याकाळी नीट घरी येईल त्याची गॅरंटी नाही ना. दगडांनी फुटलेली काच परत लावू शकतो रे, गेलेला माणूस परत आणू शकत नाही. हाव काका. हा इमोशनल हवालदार बघून कन्फ्युज झालास काय? अरे मी पण एक बाप आहे रे, काळजी वाटते ना. मुलगा लांब असतो, बरा असेल ना, नीट असेल ना, चुकीचा वागला तर, वाईट लोकांच्या संगतीला लागला तर काय? हवालदार म्हणून माझी काहीच वर्ष शिल्लक आहेत रे, पण बाप म्हणून मी मरेपर्यंत असणार ना. मग अरे बरं, तू का फिरतोयस? हो माझ्या मित्राला लागलं जरा. हो हा चल बघू. चल नाही मी आलो. नाही ना चल चल बघू. अरे चल मी आहे. चल मी. अरे दाखव मला. मी नंतर करतो. नाही साळुंके. यस सर. कुठे होता तुम्ही? हा काय इथे हॉस्पिटल मध्येच आहे. अहो सगळे जण शोधतात तुम्हाला. जरा वॉशरूमला गेलो होतो, तिकडून तर सगळ्याचा मुलगा भेटला, त्याच्यामुळे मित्राला काहीतरी लागले. म्हटलं चल मी तुला मदत करतो म्हणून ह्याला. हा 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 कुठे गेला? अरे ये ना ये. काका खरं सांगू का, ऍक्च्युली मी मायग्रेनची गोळी शोधत नव्हतो, हे शोधत होतो. पण ते तुम्ही आणि अक्का होता तुमच्या समोर नाही बोलता आलं. कसं बोलणार, मोठे आहात ना तुम्ही. अलुच तुझं औषध शोधतोय. अलुच अलुच बिट्टू. कोण आहे? अहो दार उघडा ना. तुम्हीच उघडा आणि या. नाही 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 नाही, तुम्ही या बाहेर. अहो तुम्हाला आठवत आहे का मी आता जस्ट येऊन गेलो होतो तुमच्या इथे. मला ते हवं होत. परत? हा आधीच फाटलं. हो असं काय बघताय? मी नाही कोंबड्याने फाडलं ते. अरे हो बिट्टू इकडे बघा ना, अजून मिळेल का? मिळेल ना, तुला पाहिजे तेवढं आहेत. चल आत देतो. हो थांबा, तुम्ही इथेच थांबा, मी आत जातो आणि घेऊन येतो. अरे इथेच थांबा. थँक्यू बिट्टू शेठ. किती पैसे आले? ओ ओके थँक्यू थँक्यू. बिट्टू शेठ थँक्यू. मिठीत जादू आहे तुझ्या.
अशी प्रेमानं घट्ट मिठी कोणालाही मारशील ना तर कोणीही प्रेमानं वेडा होईल. खूप गंबूट विकतो रे मी दिवसभरात, स्वस्त आहेत. चेहरा बघून सांगतो मी, तू प्रेम करायला जन्माला आलाय. बच्चे प्रेम करायला नाही, गेम करायला जन्म झालाय तुझा. बिट्टूच्या त्या बोलण्याने मी अजून कन्फ्यूज झालो. खरच मिठीत जादू आहे का माझ्या? मी प्रेम करायला जन्माला आलोय का? आणि तसं असेल तर मग हे विषारी साप बनायचा प्रयत्न का करतोय मी? आता ठरलं, आता पांढरं कबूतर व्हायचं, जगात प्रेमाचा संदेश द्यायचा. लकी, संकेत तू खरं बोलत होता यार. अरे जिया खरंच खूप टॅलेंटेड मुलगी आहे, आणि असं टॅलेंट असेल तर रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. मी काय म्हणतो, पांढरं असलं म्हणून काय झालं, चोचीत चोच घातली नाही तर ते कबूतर कसं होणार ना? हा, एका दिवसासाठी भाड्यावर आणलाय काय डंपर? हो, प्रेम करतो मी तिच्यावर. अंती, माझी प्रिया आहे ना, खूप प्रेम करते रे माझ्यावर. तिला नाही फरक पडत मी कोण आहे, चोर आहे का कोण. गुलाबाची फुलं आठवली, शेंगा आठवल्या, एक पेप्सी कोला आम्ही दोघांनी खाल्लेला आठवला. तिने तुलाच का मारलं? हा का मारलं? कारण तिला माहिती आहे लकी काय घंटा करू शकत ना म्हणून. मी अजून बरंच काही करू शकतो. तू प्रेम करायला जन्माला आलायस. आजकालच्या मुलांना ना चांगल्या गोष्टी आवडतच नाही, पण वाईट गोष्टींची सवय पटकन लागते. आमचा लगी विजय तेंडुलकर होणार, सोनू निगम होणार, स्टीव्ह जॉब्स होणार, सचिन तेंडुलकर होणार. जगाचा नियमच आहे, जे तुम्ही जगाला द्यान तेच तुम्हाला परत मिळेल. तसंच तू जर तिला प्रेम दिलं ना तरच तुला प्रेम मिळेल. तूच मला सांग, एवढं प्रेम कोण करत काय? तुला हे पाहिजे का? लकी, आता फक्त 30 पावलं आणि हुतका. हे तुझ्यासाठी. आता तुला परत मायग्रेनचा त्रास कधीच नाही होणार, कारण या गोळ्या नेहमी माझ्याकडे असतील. मला तुला काहीतरी सांगायचंय. भोपळा, संत्रा, गाजर, बीट. राजूचे सुपर हिट. अरे भोपळा, संत्रा, गाजर, बीट. राजूचे सुपर हिट.
लक्की खोल लक्की ओ लक्की खोल लक्की ए लक्की खोल लक्की खोल तुझा जीवनाची गाथा ओ लक्की खोल तुझा जीवनाची गाथा चौथा झाला चौथा ह्याच्या आयुष्याचा चौथा दमलेला बाबा काका मामा आणि तात्या ह्याच्या खोट्याला शिबाला थकलो रे आता हाले मागे लागली आहेत का तरी हंचे राजू शेठ यांना भर चौकात मी कानाखाली मारली. अरे पण कानाखाली का मारली? कारण मला खरच प्रोटेक्शनची गरज होती. राजू शेठ सगळ्यांसमोर मी तुम्हाला सॉरी म्हणतो, मी तुम्हाला कानाखाली मारली. भोपळा संत्रा गाजर बीट राजू शेठ सुपर हिट. बोला बोला. भोपळा संत्रा गाजर बीट भोपळा संत्रा गाजर बीट. आणि हे तुम्ही का असे पळताय? हा तुम्ही मला का फॉलो करताय? का तुम्हाला सवय लागली आहे असंच फॉलो करायची? कोणी धावलं त्याच्या मागे धावले. मी टायर घालून पळतोय, माझ्या मागे टायर घालून पळताय. ते म्हणले बंद करा, केला बंद. अरे कसला बंद? का करायचंय बंद? अरे यार कुठलीही गोष्ट बंद करण्यामध्ये कसलं आलं यार यश? चालत राहण्यात यश आहे ना. आणि कोणासाठी करताय बंद? पब्लिक साठी ना. मग त्या पब्लिकला विचार ना, त्यांना हवाय का नको ते बंद? ज्याला जे हवाय तो मिळवेल त्याच्या किमतीवर यार. मी काय सांगतोय यार तुम्हाला, मी स्वतः पण तसाच वागतोय. मी पण दुसऱ्याच्या विचारामागे वेड्यासारखा धावतोय. पण मला आता कळलंय मला काय हवंय ते. माझ्या जियाच्या मायग्रेनमुळे ना माझं डोकं ठिकाणावर आलेलं आहे. कळ तिच्या डोक्यात गेली पण त्रास मला झाला. सकाळी बाहेर पडलेला कन्फ्यूज लकी परत आला तो आहे तसा. मी ऍक्च्युली आहे तसा. मला जियाला खरंच काहीतरी सांगायचं होत. खरंच मनापासून सांगायचं होत. बोल ना लकी, बोल. प्लीज बोल.
मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे जो आपली काळजी घेतो, आपल्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. बंदच्या इतक्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सुद्धा तू माझ्यासाठी, माझ्या मायग्रेनसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फिरत होतास. आय एम सो फॉर्च्युनेट लकी दॅट यू आर माय फ्रेंड. आय एम सॉरी लकी, मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला. आय वॉन्ट टू से समथिंग. हे बाळा, अरे तू हॉस्पिटल मध्ये बाहेर पडलास आणि लगेच मशीन मधून हे बाहेर पडलं, हे शोधतेस तू? आणि अक्काच्या दुकानात सांगायचं की मला हे पाहिजे म्हणून. हे घे घे, आम्हाला सांगतो मैत्रिणीचं डोकं दुखते मायग्रेनच्या गोळ्या दे. मैत्रीण, मदत करू. जिया, हो जिया, मी शोधवतो प्रोटेक्शन. मान्य करतो, सकाळपासून हेच शोधायला बाहेर पडलो होतो. बाहेर बंद होता पण आज एक्साइटमेंट होती स्वतःला प्रूव्ह करण्याची. आज दिवसभरात जे जे अनुभव आले ना, त्यांनी शिकवलं की मी किती चुकीचा विचार करत होतो. साधारण दिसणारी अक्का स्वतःच्या नवऱ्याविषयी जेव्हा प्रेमाने बोलत होती ना, तेव्हा तुझ्या इतकीच सुंदर दिसत होती. कचऱ्यात काम करणारा तो कडकनाथ मनाने एकदम साफ आणि क्लिअर होता. तो कोंबडी चोर पोलिसांपासून पळत होता पण स्वतःच्या बायकोच्या प्रेमात अडकायला काही करायला तयार होता. आपले हवालदार साळुंके एवढ्या टफ जॉब मध्ये इतकं सॉफ्ट मन घेऊन फिरतात. आणि बिट्टू, बिट्टू त्याच्या नाजूक मिठीने तर माझ्यातला विषारी सापच मारून टाकला. हे गेम विदाउट प्रेम मला कधीच नको होत. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम केलंय. इतर कुठल्या मुलीचा विचारही नाही केला. आय लव्ह यू, आय लव्ह यू. लकी लकी, आपलं काय ठरलं होतं? मैंने बोला था ना, मोठी सुपारी वाजवायच्या आधी इकडे तिकडे. मोठी सुपारी म्हटलं होतं ना सुरुवातीला, त्यांनी काय करावं ज्याच्या नावातच ल आहे. आओ चार गाणी, थोडे कॉमेडी सीन्स, थोडा रोमॅन्स, ॲक्शन, शेवटी तर सामाजिक संदेश पण दिला. पण तरीही एंडिंग काही हॅपी झालं नाही आ. शेवटी लागायचे ते लागलेच. ल फॉर लक्की बिक्की काय नाही आ, ल फॉर ला ग णी. ओ लक्की खोल लक्की, ओ लक्की खोल लक्की, ए लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा. ओ लक्की खोल लक्की खोल तुझ्या जीवनाची गाथा.
चौथा झाला चौथा ह्याच्या आयुष्याचा चौथा दमले रे दादा काका मामा आणि तात्या ह्याच्या खोट्या नशिबाला थकलो रे तिथे होई सत्यानाश सारा लागली वाट उभी खाट धोक्याचा हा इशारा नेहमीच याचा दुष्काळात तेरा वास महिना साडेसाती साडेसाती न सोडे पाठ काही केल्या जाईना ना लागे लॉटरी ना याचा कुठला चाले धंदा नावाचा लकी हा लकी या नावाचा वादा केली कोणी भाना माती केली याची देईना झाला नेहमी पोपट ना मिळाली कोणी महिना ओयाच्या नावाचा lucky 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 ho मारला ना कोणी रंधा